अजूनही आमची जनता म्हणजे आमची जनगणना या देशाच्या माणसात होत नाही. ब्राह्मण हा शब्द उच्चारताना 10 वेळा विचार करायला लागतो का शेजारच्या ब्राह्मणास काय वाटेल. मी मुद्दाम सांगतो वामनरावने आता 28 तारखेला देश पातळीवरच्या राजकीय छोट्या छोट्या पक्षांना एकत्र बोलवले. ते काही संबंध आहे का राष्ट्रीय प्रतीक किती आहेत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि नेते वामन निंबाळक, वामन मेश्राम, प्रवीणदादा गायकवाड, विचारपीठावरील सर्व उपस्थित भावना आणि बहिणींनो, 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले या महापुरुषाने सत्यशोधक समाजाची, सत्यशोधक धर्माची स्थापना केली. आज त्याला 150 वर्ष होत आहेत. आणि 150 वर्ष झाल्याच्या नंतर आज पुन्हा सत्यशोधक समाजाचे आणि सत्यशोधक धर्माचे आणि त्याच्या पुनर्जीवनाची जी भूमिका प्रवीणदादांनी मगाशी मांडली तिला मी मनापासून पाठिंबा देतो की पुन्हा एकदा सत्यशोधक समाजाचे हे आंदोलन आपल्याला उभं केलं पाहिजे. ज्योतिराव फुले नसते आणि सावित्रीबाई नसते आता मी तुमच्या पुढे नसतो. मी तर नसतो, सोडा, मी हागणदारीत कुठेतरी असतो. पण हे सगळे जे आहेत ना, हे कोणी गाढवाच्या मागे, कोण घोड्याच्या मागे, कोण बैलाच्या मागे, असे कुठे कुठे असते. हे सगळे आम्ही माणसात आलो त्याचं कारण महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे दोघे नसते तर आपण माणसात येण्याची शक्यता नव्हती. आम्हाला आजही माणूस मानत नाहीत. अजूनही आमची जनता म्हणजे आमची जनगणना या देशाच्या माणसात होत नाही. तुमच्या सगळ्याची थोडीशी जनगणना तरी मोजली जाते, आमची काहीच मोजली जात नाही. कारण आमच्या वाड्या वस्त्यांवरती, तांड्यांवरती, पालाबिराडांवरती शिक्षक किंवा तलाठी कोणी पोहोचत नाही. त्या काळात महात्मा फुलेंनी ज्या भाषेत लिहिलंय ना, ते वाचताना आज सुद्धा अंगावर शहारे येतात की इतक्या कडक भाषेत महात्मा फुलेंनी पेशव्याच्या अंताच्या काळामध्ये लेखन केलेलं आहे. म्हणजे जे आज आम्ही सुद्धा करू शकत नाही. ब्राह्मण हा शब्द उच्चारताना 10 वेळा विचार करायला लागतो का शेजारच्या ब्राह्मणास काय वाटेल. महात्मा फुलेंनी याचा अजिबात कसलाही विचार केला नाही. इतक्या सडेतोडपणानं संबंध समंग राग्मय. तुम्ही बघा महात्मा फुलेंची भाषा काय आहे. कोणाचाही मुलाजा ठेवत नाहीत, कसलाही मुलाहिजा कोणाचा ठेवत नाहीत. ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. हे रामदास स्वामी म्हणते. आणि आज आपण बघतोय की ते किती भ्रष्ट आहेत. मित्रांनो, गेली 8-9 वर्ष तर अशी परिस्थिती आहे की मला याचा अतिशय आनंद आहे की या स्टेजवरती, या विचारपीठावरती आदरणीय पवार साहेब आहेत आणि वामन निंबाळकर आहेत. यांना दोघांना माझी विनंती आहे की आम्हा सगळ्यांना वाचवायचं असेल. सॉरी सॉरी, वामन निंबाळकर नावाचे माझे कवी मित्र होते, ते वामन निंबाळकर डोक्यात बसलेला आहे. कारण आम्ही पॅन्थर होतो आणि वामनराव पॅन्थर होते, त्याच्यामुळे ते माझ्या तोंडामध्ये वामन निंबाळकर असं ते बसलेलं आहे. पण मला वामन मेश्राम असंच म्हणायचं आहे. कारण वामनराव मेश्राम हे माझे मित्रच आहेत.
दोघांनी एकत्र येऊन आता काहीतरी महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे, देशाच्या पातळीवरती सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आता खूप झालं, खूप झालं म्हणजे सहन करण्याच्या पलीकडे गेलं, म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलं इतकं झालेलं आहे की त्याला काही अर्थ उरलेला नाही. आपल्या सगळ्यांना हे कळून चुकलेलं आहे की त्यांना पुन्हा एकदा वैदिक धर्माचं पुनर्जीवन करायचं आहे. आपल्या प्राणात प्राण असेपर्यंत ही गोष्ट घडणार नाही हे महात्मा फुल्यांचं शिष्य म्हणून तुम्ही सांगतो, हे कधीच होणार नाही. हे तुम्ही लाख म्हणालात की आम्ही वैदिक धर्माचं पुनर्जीवन करतो, पुन्हा एकदा वेद आणतो, पुन्हा एकदा उपनिषद आणतो, पुन्हा एकदा पुराण आणतो, पुन्हा देव बोकांडी बसवतो, तर क्षमा करा, तो देव तुमच्या बोकांडीवर बसवल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसत नाही. सारखं त्यांच्या उकळ्या फुटतात, सारखं त्यांना असं वाटतंय की वैदिक धर्म आला पाहिजे. अरे वैदिक धर्म आला पाहिजे म्हणजे काय? ते तुम्ही पाहिलं ना संसदेचं पार्लमेंटचं ते उद्घाटन केलं प्राईम मिनिस्टर ना, ए काय तो प्राईम मिनिस्टर तर काय बोलाव. हे ज्या जागेवरती जवाहरलाल नेहरू बसले, ज्या जागेवरती शास्त्रीजी बसले, ज्या जागेवरती इंदिराजी बसल्या, त्या जागेवरती हा माणूस जाऊन बसलाय, याच्या अकलेचा किती काय पत्ता आहे तो सगळ्या जगाने आता पाहिला. काय काय आपण डोक्यावरती घेतलं नाही सांगा. तो लोटांगण घालतो असं, ते सगळे जमा केले भटुकडे सगळ्या जग देशभरातून आणि काय केलं तर लोटांगण घातलं पार्लमेंटमध्ये. पार्लमेंटमध्ये काय काय वाटलं का याला? काय आपण गप्प बसतो आणि ऐकून घेतो समजून घेतो काय करायचं? संताप येतो. तुमच्या बापाची काय इस्टेट आहे काय संसदमध्ये? ही एका धर्माची एका पंथाची नाही, हा देश एका धर्माचा एका पंथाचा एका जातीचा नाही. या देशामध्ये रेच्यावत जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिकाचा हा देश आहे, तो कुठल्याही धर्मातला असेल. धर्म हे त्याची आत नाही. तुम्ही निर्लज्जपणाने संसदेमध्ये लोटांगण घालून सगळे गोसावी गोळा करताय, हे काय देश पाहत नाही? तुम्हाला काय वाटतं सारी माणसं मूर्ख आहेत? काही माणसांना मूर्ख बनवता येतं पण सर्व माणसांना सदा सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही, हे आरएसएसच्या भागवतात कळलंच पाहिजे. ती नाही होणार. जे जे लोक जानवं घालतात, मी सर्व ब्राह्मणांच्या विरोधी नाही, महात्मा फुले पण सर्व ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, त्यांनाही अनेक ब्राह्मणांनी मदत केली आम्हाला माहिती आहे, पण जे जे यज्ञ उपवीत घालते, जानवा घालते, यज्ञ संस्कृतीचं समर्थन करते, त्याचं समोर उच्चाटन होण्याची गरज आहे. यासाठी मी स्टॅलिनना पाठिंबा देतो माझ्या संघटनेच्या वतीनं. माझी संघटना छोटी आहे पण मी स्टॅलिनला पाठिंबा देतो की हे वैदिक धर्माचं समोर उच्चाटन झालं पाहिजे तर वर्णव्यवस्थेचं उच्चाटन होईल. वर्णव्यवस्थेचं उच्चाटन झालं तर जातीयंताची लढाई करता येते, त्याशिवाय ते करता येत नाही. म्हणून वर्णव्यवस्था उकडून काढायची असेल तर वैदिकांचं प्राबल्य नाकारलं पाहिजे. मला अतिशय आनंद आहे की तामिळनाडूमध्ये काही भगिनींना त्यांनी पुजारी करून टाकलं देवळाचं. मी पुन्हा सांगतो की ब्राह्मण वैदिक आहेत, ब्राह्मण हिंदू नाही. ब्राह्मण हिंदू नाहीत ते कधीच हिंदू नव्हते. हिंदू आपण सारे आहोत. बहुजनांना त्यांनी हिंदू म्हणलेलं आहे, ते स्वतः हिंदू नाहीत. त्यांच्या एकाच्या तरी जातीवरती मला दाखवा. आपलं माझं कसं असते, एकाही हिंदू वड्डा हिंदू आम्ही खरं म्हणजे कुणीच हिंदू नाही. आम्ही आदिवासी लोक आहोत पण तरी सुद्धा आमच्या मागे हिंदू 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 सगळ्याच्या. ब्राह्मणांच्या मागे हिंदू आहे का बघा. देवेंद्र फडणवीसचं सर्टिफिकेट बघा, मी त्याला अनेकदा सांगितले दाखवा, जातीचा दाखला दाखवा आणि ब्राह्मणाच्या पुढे हिंदू लिहिले असं मला दाखवा. एकाही ब्राह्मणाच्या जातीच्या त्या सर्टिफिकेटवरती हिंदू नसतंय म्हणजे ते हिंदू नाहीत. त्यांना आपल्या मंदिरात येऊ देऊ नका, त्यांना पूजा करायला देऊ नका, त्यांना पुजारी म्हणून बोलवू नका, आपल्या लोकांच्या पुजारी म्हणून नेमणुका करा.
का नाही करायचं? स्त्रियांनी पूजा देवाची का नाही करायची? आमच्या बहुजन समाजामध्ये स्त्रियांची, स्त्रिया पूजा करतात सगळ्याची, आमच्या घरातल्या देवांची पूजा आमच्या स्त्रिया करतात. मग त्यांनी मंदिराची पूजा केली तर बिघडलं कुठे? पूर्वास्पृश्य समाजातल्या आम्हा लोकांनी, आम्ही जाऊन तिथे मंदिरामध्ये बसलो आणि तिथे काही नारळ फोडला तर तो नारळ काही काय नाशकात निघणार आहे काय? खाण्याच्या जागा जेवढ्या ना त्या ठिकाणी रिझर्वेशन, हे बाय बर्थ रिझर्वेशन आहे. आम्हाला दिलेलं रिझर्वेशन बाय कॉन्स्टिट्यूशन होतं आणि ह्यांचं रिझर्वेशन बाय बर्थ आहे. किती ते आता सांगितलं ना राहुल गांधींनी, 3 उपसचिव फक्त ओबीसीतले आहेत, बाकीच्यांचं मोजायचंच नाही, आम्ही तिथं पोहोचण्याचा विषयच नाही. कुणाला नेमता तुम्ही? साहेब मी आपल्याला सांगतो अतिशय दुःखाची गोष्ट आहे, या खाजगीकरणाच्या वेळामुळे आम्ही इतके बुडालेलो आहे की आमच्या सर्व रिझर्वेशन गेलेले आहेत. 2006 सालापासून सरकारच्या नोकर भरत्या बंद आहेत आणि आम्हाला सरकारी नोकरीशिवाय साहेब कोण घेणार आहे कुठे? आम्हाला जो आधार होता तो सरकारी नोकऱ्यांचा होता. आज अशी परिस्थिती आहे की बाप पेन्शनर आहे, त्याच्या पेन्शनवरती घर चाललेलं आहे पोराचं, पोराला नोकरी नाही आणि खाजगीत नोकरी मिळाली तर 15-16 हजाराच्या वरती पगार नाही. काय झालं रोजचं उत्पन्न त्या माणसाचं? कसं जेवणार तो 2 वेळेला? 70-80% लोकांची जर ही परिस्थिती असेल तर हा देश गुलामांचाच नुसता नाही तर हा त्याचं मनुष्यत्व नाकारलेलं आहे अशा समूहांचा देश बनलेला आहे. ज्यांचं माणूस पण नाकारलं ना तर त्याचं सारच नाकारलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो यापूर्वी काय झालं नाही झालं याच्यात भानगडीत पार पडू नका. मी आपल्याला हजून विनंती करतो की येते निवडणूक जी आहे, निवडणुकीचं हे व्यासपीठ नाही मला माहिती आहे, पण तरी सुद्धा सांगतो एकही मत ब्राह्मणेतर समाजाचं एकही मत कमळाबाईकडे जाता कामाचं नाही, एकही मत तिकडे जाणार नाही. जर निघालं ना त्याला एकत्र बसून त्याला सांगा स्पष्ट शब्दात की आता ही गोष्ट केली तर राष्ट्र बुडाले. मी मुद्दाम सांगतो वामनरावने आता 28 तारखेला देश पातळीवरच्या राजकीय छोट्या छोट्या पक्षांना एकत्र बोलवले, मलाही बोलवले, मी पण जाणार आहे. आणि इंडिया ही जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये आमच्यासारख्या छोट्या छोट्या पक्षांच्या प्रतिनिधींना सुद्धा सामावून घ्या आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा सर्व देश उभा करा. त्याशिवाय आम्हाला सत्ता मिळाली तर देशाला सत्ता मिळणार नाही, तर मग ती शेठजी भटजींना मिळणार. बाबांनी एक छान पुस्तक लिहिली होती, त्या लेख लिहिला होता, हे तर शेठजी भटजींचे आधुनिक गुलाम, आपला देश शेठजी भटजींच्या नादाला लागून भलतीकडेच गेलेला आहे, आपली घटना भलतीकडे जाऊ देत नाही तरी सुद्धा तो गेलेला आहे, घटना बाजूला पडलेली आहे. आणि पार्लमेंट परवा पाहिलं, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की मी समाज त्या कलावंतांच्या संघटनेचा अध्यक्ष होतो, त्या आमची थिएटर बरी असं पार्लमेंट आहे. काय सांगितलं मी की आमची तमाशाच्या बारीची थिएटर बरी, याच्यापेक्षा भत्तड आत्ताचं पार्लमेंट बांधलेलं आहे नरेंद्र मोदीना. अहो टाटाच्या कुठल्याही हॉटेलात गेलात ना तर ते टाटाचं कुठलंही हॉटेल पुन्हा पुन्हा बघावाचं वाटेल, संसदेत बघायला काहीच नाही, डावी नाही, उजवी नाही, आडवी नाही, तिडवी नाही, जस्त एक थिएटर आहे. त्यात दोन सभागृह आहेत, लोकसभेच्या तिथे वरती मोर आहे. आता काय त्या नरेंद्र मोदीला मोहराचं एवढं लागलंय मला माहिती नाही, पण त्याच्या आवडीसाठी तो मोर तिथं आलाय. अरे त्याचा काही संबंध आहे का? राष्ट्रीय प्रतीक किती आहेत? मला वाईट वाटतं की ज्या ब्रिटिशांनी पार्लमेंट बांधलं त्या पार्लमेंटमध्ये गेलं तर आजही नतमस्तक व्हायला होतंय असं भव्य दिव्यता आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा त्या सबंध परिसरामध्ये परिस्पर्श ब्रिटिशांनी केलेला आहे आणि या हरामघोरांनी तो सबंध मोडून टाकलेला आहे. नो पार्लमेंट, पार्लमेंट मानत नाही,
ते एक तर तमाशाचं थिएटर आहे किंवा फार फार तर चांगलं हॉटेल आहे. पैसे मिळाले हजारो कोटी रुपये खर्च करताय तुम्हाला लाजा वाटत नाही? दोन हत्ती बाहेर उभे केले असते ना त्या आमच्या मायावतींसारखे दोन हत्ती जरी बाहेर उभे केले असते तरी कळलं असतं हे भारतीय कल्चर आहे. तर मी वेळ घेत नाही आपला फार बोलण्यासारखं खूप काही आहे पण तुम्हाला मी सांगतो की गरीब माणसांनी धीर सोडता कामाचं नाही. महात्मा फुल्यांनी शाळा सुरू केल्या, सावित्रीबाईंनी आम्हाला लिहायला वाचायला शिकवलं आणि आत्ताचं सरकार किती शाळा बंद केल्या? आज 5,000 शाळा बंद केल्या. कुठं जाणार ही पोरं? कोल डंगर डोंगर दऱ्यांमध्ये शिकायचं या आदिवासींनी कुणी शिकायचं नाही का? पुन्हा म्हणून सांगितलंय जर आता नीट वागलो नाही 2024 ला नीट वागलो नाही तर आपल्या गळ्यात गाडगी येणं हे निश्चित आहे. कदाचित आम्ही पैकी नसू कोणी पण पुढच्या पिढ्यांच्या गळ्यात गाडग्याची व्यवस्था करायची का त्यांच्या गाडग्यातल्या दगडानं फोडायचं याचा विचार करा एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम.